नमस्कार मित्रांनो चला हवा द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले एक लोकप्रिय कलाकार म्हणून निलेश साबळे यांना ओळखलं जातं परंतु निलेश साबळे का गंभीर आजाराशी झुंज देत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे तर काय आहे या, या चर्चेमागील कारण चला जाणून घेऊया तर झी मराठी वाहिनीवरील सला हवायुद्या हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला या कार्यक्रमाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं या शो मधील स्क्रिप्ट त्यांच्या वेशभूषा त्यांच्या कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं तर या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागलं या शोची लोकप्रियता इतकी आहे की या शोमधील डायलॉग्सवर अनेक रील्स रिक्रिएट केले जातात या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर दिलेश साबडे करत मात्र आता निलेश साबळे यांनी चला हवायुद्या हा कार्यक्रम सोडला नुकतीच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये निलेश साबळे म्हणाले की चला हवायुद्या हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सुरू आहे हा शो खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मी भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे प्रेक्षकांनी जे काही प्रेम केलं आहे करत आहे आणि करत राहतील त्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला हा कार्यक्रम करू दिला आमच्या सगळ्या टीमला इतकं डोक्यावर घेतलं मी मनापासून सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो काही कारणास्तव या कार्यक्रमाचा मी आता भाग नसेल गेल्या आठवड्यापासून मी या शोमधून बाहेर पडलो याचं कारण एकमेव होतं ज्या काही मला नवीन गोष्टी करायच्या होत्या एक सिनेमाचं काम सुरू आहे वेबसिरीजचं पण काम सुरू आहे तसंच थोड्या तब्येतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत म्हणून मी हा कार्यक्रम सोडलाय असं निलेश साबळे यांनी म्हटलं दरम्यान थोड्या तब्येतीच्या तक्रारीही वाढल्या आहे असं म्हणता सोशल मीडियावर निलेश साबळे का गंभीर आजाराशी झुंज देत आहे अशी चर्चा रंगू लागली परंतु तसं काहीच नाही आहे तर निलेश साबळे तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा